आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळ बातम्या देत आहे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह आज दिल्लीतील विज्ञान भवनात अनुभव पुरस्कार दोन हजार तेवीस तसंच कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीपूर्व समुपदेशन कार्यशाळेचं उद्घाटन करतील केंद्रीय कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयानुसार डॉक्टर सिंग पंजाब नॅशनल बँक बैंक, आणि बँक ऑफ बडोदा यांच्यासोबत एकात्मिक पेन्शनर्स पोर्टल आणि देशव्यापी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सेकंड फेज पोर्टल देखील लाँच करतील पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागानं पंतप्रधानांच्या आदेशानुसार मार्च दोन हजार पंधरामध्ये अनुभव पोर्टल सुरू केलं होतं हे पोर्टल सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांची प्रशंसनीय कामं सादर करण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी ऑनलाईन प्रणाली प्रदान करतं मिझोराम आणि छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असून उमेदवारी अर्जांची छाननी झाली आहे मिझोरामच्या सर्व चाळीस जागांवर मतदान होणार आहे तर छत्तीसगडच्या नव्वदपैकी वीस जागांसाठी सात नोव्हेंबरला मतदान होईल याच महिन्याच्या तीस तारखेपर्यंत मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरता येतील पुढील महिन्याच्या सतरा तारखेला मध्यप्रदेशातील सर्व दोनशे तीस आणि छत्तीसगडच्या सत्तर जागांवर निवडणुका होणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या एकोणतीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत हा कार्यक्रमाचा एकशे सहावा भाग आहे श्रोते त्यांचे विचार नमो ऍप आणि माय जीओव्ही या संकेतस्थळावर पाठवू शकतात इस्रायलमधील तेल अवी येथून सहाव्या विमानानं प्रवाशांच्या गटासह ऑपरेशन अजय अंतर्गत नवी दिल्लीला पोहोचलं विमानात दोन नेपाळी नागरिकांसह एकशे त्रेचाळीस प्रवासी असून पोलाद आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं भारतानं पॅलेस्टाईनला मानवतावादी मदत इजिप्तमधील क्रिसेंटकडे सुपूर्द केली आहे आजपासून सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत श्री साईबाबांचा एकशे पाचवा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येत असून चोवीस ऑक्टोबर रोजी समाधी मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार आहे साई भक्तांनी या उत्सवात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांनी केलं आहे भारतीय बॅडमिंटनपटू उन्नती हुडा हिनं सामिया इमाद फारुकीला हरवून महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं सोळा वर्षीय उन्नती हुडानं वीस वर्षीय सामिया इमाद फारुकीला एकवीस सोळा बावीस वीस असं पराभूत केलं हे त्यांचं दुसरं एफ सुपर शंभर वर्ल्ड टूर विजेतेपद आहे महिला दुय़च्या अंतिम फेरीत अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो या जोडीनं डेन्मार्कच्या जुली फिन इप्स आणि माई सुरो यांचा एकवीस सोळा सोळा एकवीस एकवीस आठ असा पराभव करून विजेतेपद पटकावलं पत याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार